नमस्कार पवित्र पोर्टलवर नवीन सूचना आलेली आहे पंधरा सात दोन हजार तेवीस संदमध्ये ही आलेल्या सूचनेनुसार एकशे शहाण्णव व्यवस्थापनाच्यासाठी मुलाखतीसह साथ, पदभरतीसाठी अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे यामध्ये मुलाखतीसह पदभरतीमध्ये एकशे शहाण्णव व्यवस्थापनातील इयत्ता सहावी ते बारावी या गटातील पदांसाठी कार्यवाही करण्यात येणार असून एकाच दहा या मर्यादेतच समांतर आरक्षणासह उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अठरा सात दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये यांची अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे त्यानंतर व्ह्यू रेकमेंडेशनमध्ये जाऊन तुम्ही दहा प्राधान्यक्रमांची यादी पाहून जे पीडीएफ आहे संदर्भातील हे तुम्हाला प्रक्रियेत विचारात घेतलेले संबंधित प्राधान्यक्रम दिसणार आहेत आणि त्यानुसार मुलाखती शिफारस होण्यासाठी जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे खुल्या प्रवर्गाचे गुण आणि संबंधित गटातील विषयाचे गुण या दोन्ही मध्ये कट ऑफ गुणांपेक्षा अधिक गुण असणं आवश्यक आहे तर उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार ज्या प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली नाही तेथे ते संबंधित प्राधान्यक्रमाचा विषय व स्वतःचे आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या या दोन्हीचे गुण जास्त आहेत त्यामुळे शिफारस झालेली नाही याचा अर्थ हा घेण्यात येणार आहे त्यानंतर उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुणांचा जे त्यांचे इंटरव्ह्यू आहे ते होणार आहे यामध्ये अंतिम निवड ही एकोणतीस गुणांच्यावर आधारित होणार आहे त्यानंतर या उमेदवाराने आपला जो लॉग इन आहे त्याच्यावरून आपल्याला कुठे रेकमेंडेशन करण्यात आलेलं आहे याबद्दल माहिती घ्यायची आहे ती पी डी एफसुद्धा आपण लवकरच प्रसारित करूया जेणेकरून तीसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून त्याबद्दल अधिक माहिती घेता येईल यासंबंधित तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा जेणेकरून आपण त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद